नमस्कार, मी वैशाली। वैशाली रेसिपी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये नैवेद्याचं ताट। पाहू शकता या पद्धतीने आपण आजचा पूर्ण नैवेद्य करणार आहोत। इथे मी एका डब्यामध्ये एक पेला तुरीची आणि मुगाची मिक्स करून डाळ घेतलेली आहे आणि दुसऱ्या डब्यामध्ये मी सुरती कोलम एक पेला तांदूळ घेतलेला आहे। आता हे दोन्ही आपण स्वच्छ धुवून घेऊया। इथे आपली डाळ आणि तांदूळ दोन्ही धुवून झालेले आहेत। इथे मी कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जाळी सुद्धा ठेवून घेतलेली आहे। राईमध्ये मी थोडीशी हळद घालून घेतलेली आहे। थोडंसं ओलं खोबरंही घालून घेणार आहे। पाहू शकता मी अर्धा टोमॅटो कापून घेतलेला आहे, तोही घालून घेणार आहे। लसूणच्या पाकळ्या आहेत त्याही मी कापून घातलेल्या आहेत डाळीमध्ये। एक मिरची देखील मी यामध्ये घालणार आहे आणि थोडस चवीपुरतं मीठ। आणि आपण डाळीचा डबा जो आहे तो कुकरमध्ये सर्वात खाली ठेवून घेणार आहोत। त्यानंतर आपण तांदळाचा जो डबा आहे तो ठेवून घेणार आहोत। कमी भांडी काढून जास्त जेवण करायचं आहे। इथे मी एक प्लेट ठेवलेली आहे, तुम्ही पाहू शकता। यावर मी काबुळी चणे जे आहेत ते स्वच्छ धुवून तेही ठेवून घेत आहे। चण्यांवरही थोडीशी हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे। मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे, जी होती इतकंच पाणी मी घातलेलं आहे। आता आपण कुकरचं झाकण देखील लावून घेणार आहोत। जाऊ शकता मी इथे कुकर लावून घेतलेलं आहे। या कुकरच्या आपण तीन शिट्या करून घेणार आहोत। चपातीचं पीठ मळून झालेलं आहे आणि कुकरच्या तीन शिट्या देखील झालेल्या आहेत। पण कुकर थंड होईपर्यंत आपण या पिठाच्या चपाती पण करून घेऊया। इथे आपल्या सर्व ज्या चपात्या आहेत त्या करून झालेल्या आहेत। आपण चवळीची जी भाजी धुवून ठेवली होती तीही मी इथे चिरून घेतलेली आहे आणि एक साईडला मी कढईमध्ये तेल घालून तेही गरम करून घेतलेलं आहे। आता भाजीला फोडणी देण्याआधी आपण यामध्ये पापड तळून घेऊया। पाहू शकता इथे आपले सगळे जे पापड आहेत तेही तळून झालेले आहेत। आता याच तेलामध्ये आपण भाजीला देखील फोडणी तळून घेणार आहोत, पण तेल जास्त असल्यामुळे ते आपण एका बाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि जितकं तेल भाजीला लागणार आहे ते ठेवणार आहे। इथे मी भाजीसाठी 5 ते 6 लसूण खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेले आहेत, ते आपण तेलामध्ये घालून घेणार आहोत। आणि 2 मी मिरच्या उभ्या कट चिरून घेतलेल्या आहेत, त्याही आपण घालून घेणार आहोत। करपू नये म्हणून पटापट हलवून घ्यायचं। आणि चवळीच्या भाजीमध्ये कोणत्याही पालेभाजीमध्ये कमीच तेल घालायचं, कारण तिला दिसताना भरपूर दिसतात आणि झाल्यावरतीची क्वांटिटी जी आहे ती कमी होते। आणि ही भाजी अशीच शिजून द्यायची, यावर अजिबात झाकण ठेवायचं नाही, नाहीतर तिचा रंग काळा होतो। ती भाजी होईपर्यंत आपण इथे आपला कुकर जो आहे तो उघडून घेणार आहोत। पाहू शकता हा जो आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे। डाळही छान शिजलेली आहे। आता हे सगळं काढून झाल्यावर भात आपण पुन्हा कुकरमध्ये ठेवून द्यायचा, म्हणजे तो गरमच राहतो। भाजी देखील बऱ्यापैकी झालेली आहे। अजून 5 मिनिटं आपण तिला अशीच ठेवूया आणि तोपर्यंत आपली डाळ जी आहे ती छान अशी घाटून घेऊया। आता डाळीमध्ये आपण सगळंच घालून घेतलेलं आहे
तर इथे भाजी झालेली आहे, मी आता या टोपामध्ये काढून घेत आहे। इथे आपण आपली भाजी काढून घेतलेली आहे, पण आपली कढई जी आहे ती गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मगाशी जे आपलं उरलेलं तेल मी काढून ठेवलं होतं तेच घालून घेणार आहे। आता आपण भाजीला फोडणी करून घेणार आहोत। त्या कांदा घालून झाल्यावर थोडीशी हिंग पावडर देखील घालून घेतली आहे। थोडीशी हळद, लाल तिखट, त्यानंतर मी टोमॅटो देखील मिक्स करतो। आपण यामध्ये अगदी थोडं मीठ घालणार आहोत कारण की मगाशी आपण कुकरला लावताना यामध्ये मीठ घातलेलं होतं। इथे आपला टोमॅटो जो आहे तो बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे। यात आपण जो मसाला घेतला होता तोही घालून देणार आहोत। छोट्या टोपामध्ये एक साइडला पाणी गरम करत ठेवलेलं आहे कारण आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत। कोणत्याही रेसिपीमध्ये कोणत्याही भाजीमध्ये आपण गरम पाणी घातल्याने तिची चव आणखी छान येते आणि ती लवकर शिजते। आता इथे मी सगळे चणे जे आहेत ते सगळे घालून नाही घेणार, थोडेसे ठेवणार आहे। पाहू शकतो थोडेसे चणे मी ठेवलेले आहे। पाहू शकता इथे पूर्ण भाजी होता, आपण मसाला जो आहे तो मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित। पाण्याला देखील उकळी आलेली आहे आणि मी जे थोडे चणे ठेवले होते तेही स्मॅश करून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता ते थोडेसे यामध्ये घालायचे, त्यामुळे भाजीचा त्यामध्ये आणखी फ्लेवर छान येतो। आता या स्टेजला आपण जे गरम पाणी केलं होतं गॅस मोठा करायचा आणि तेही घालून भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची। आता आपण भाजीवर वाटण ठेवून घेणार आहोत पण आहे त्यावर थोडस पाणी घालून देखील घेणार आहोत। इथे आपली भाजी व्यवस्थित शिजेपर्यंत आईला देखील फोडणी देऊन घेणार आहोत। त्यासाठी मी टोपही गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे। आता फोडणीसाठी आपण सर्वात आधी जिरं घातलेलं आहे आणि कढीपत्ता देखील घालून घेणार आहे। आणि त्याचबरोबर जी आपली डाळ आहे ती घालून घेऊ। आणि त्या डाळीमध्ये थोडस पाणी देखील ऍड केलेलं आहे। मी डाळीत मीठ देखील घालून घेतलेलं आहे। पाहू शकता इथे मी काकडीची सोलून घेतली, तीही चिरून घेतलेली आहे, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि अगदी छोटा कांदा देखील चिरून घेतलेला आहे आणि मिरची अर्धीच चिरून घेतलेली आहे कारण ती चवीला तिखट आहे। सर्वात आधी मी इथे दही घालून घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीपुरतं थोडस मीठही घालून देणार आहे। त्यानंतर मी मिरची, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि काकडी देखील घालून घेणार आहे। इथे मी स्वच्छ दूध, कोथिंबीर देखील घेतलेली आहे, ती देखील अगदी बारीक चिरून घेणार आहे। ती थोडीशी कोथिंबीर मी आपल्या कोशिंबीरमध्ये घालणार आहे। इथे आपला पूर्ण नैवेद्यासाठी जो लागणारा स्वयंपाक आहे तो करून झालेला आहे। प्रसादाच्या शिरपची रेसिपी जी आहे ती आधी झालेली होती, त्यामुळे मी तो आधीच करून घेतला होता। आता आपण ताट जे आहे ते वाढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपलं नैवेद्याचं जे ताट आहे ते करून झालेलं आहे। तुम्हाला जर आजची नैवेद्याची रेसिपी आवडली असेल तर याच पद्धतीने तुम्हीही नैवेद्य करून पहा।
तुम्हाला जर आपली आजची नैवेद्याची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमीप्रमाणे आपले सगळे व्हिडिओ जे आहेत ते पाहत राहा।